नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कमेंट बॉक्समध्ये बरेच जणांनी TET पेपर संदर्भातील निकाल हा कधी लागेल अशा स्वरूपाचा प्रश्न हा विचारलेला होता, परंतु या TET निकालासंदर्भातील जे काम आहे ते अजूनही का म्हणजे निकाल हा का लागला नाही याची माहिती तुम्हाला या बातमीतून मिळून जाईल. पहा, लॉकडाऊन उठवल्यानंतर काम सुरू होणार असल्याची माहिती मिळत असून निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता इथे वर्तवलेली आहे. ऑलरेडी निकाल लांबणीवर पडलेलाच आहे, अजून किती लांबणीवर पडणार हे पाहणं गरजेचं आहे. तर राज्यात कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा वाढता असून यामुळे लॉकडाऊन सुद्धा वाढवला असून यामुळे जे शिक्षक पात्रता परीक्षा TET जी की पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या परीक्षाकरिता सहावी ते आठवीच्या शिक्षक बनण्याकरिता घेतली जाते त्याच्यामध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतरच कामकाज पूर्ण करण्याचा पवित्रा संबंधित बड्या एजन्सीने घेतला असून यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लांबणीवर पडणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारी रोजी TET तर 16 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. TET साठी 3,43,283 उमेदवारांनी नोंदणी केली आणि या परीक्षेचे अंतरिम व अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केलेली असून सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग ESEBC व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना EWS उत्तीर्ण होण्यासाठीचे 5% सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासाठी आतापर्यंत 7,400 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली. यासाठी 6,700 अर्ज पात्र तर 700 अर्ज अपात्र ठरले. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. उत्तरपत्रिकांचं स्कॅनिंग करून अंतिम निकाल जाहीर करण्याचं काम अद्याप बाकी आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9,71,764 विद्यार्थ्यांची नोंदणी शाळेने केली होती आणि यामध्ये इयत्ता पाचवीसाठी 5,74,372 तर 8वीसाठी 3,97,392 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध केली होती आणि त्यावर प्रश्नपत्रिकामधील चुका व उत्तरसूची यावर ऑनलाईन आक्षेप नोंदवण्यात आले असून या आक्षेपांची विषय तज्ज्ञामार्फत तपासणी करण्यासह इतर कामे जी आहेत ती रखडलेली असून प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या विषय तज्ज्ञाकडून आक्षेपांची तपासणी जी करावी लागते हे तज्ज्ञ विविध जिल्ह्यांमधील असून आक्षेपांची तपासणी व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगचे काम ठप्प आहे. कारण ह्या उत्तरपत्रिका OMR शीट स्वरूपाच्या असतात आणि त्यांचे स्कॅन करून तपासणी केली जाते. अंतिम उत्तरसूची अद्याप प्रसिद्ध झालेली नाही आणि यामुळे सुद्धा या परीक्षेचा निकाल आता जूनऐवजी ऑगस्टमध्ये लागण्याची शक्यता आहे. एकाच एजन्सीकडे दोन कामे दिलेली असून TET शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षा व निकालाचे कामकाज एकाच एजन्सीकडे आहे आणि परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एजन्सीला तात्काळ परीक्षांच्या निकालाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र एजन्सीने लॉकडाऊन कालावधीत निकालाचं कामकाज करता येणार नाही असे स्पष्ट कळवलेले असून एजन्सीचे कर्मचारी हे पुण्याबाहेरील आहेत. ते मार्चमध्ये आपापल्या गावी निघून गेलेले असून लॉकडाऊन उठल्यानंतरच ते परत येणार आहेत आणि त्यानंतर निकालाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर अशा प्रकारे लॉकडाऊन उठवल्यानंतरच हा निकाल लागेल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर जेव्हा निकाल लागेल तिथून पुढे म्हणजे जे काही गुणपत्रिका तुमची येते जी काही त्याच्यामध्ये मार्कशीट येते त्याच्यावर मात्र ज्या दिवशीपासून निकाल लागला तिथून पुढचे 7 वर्षाचं ते व्हॅलिडिटी देत असतात. त्याच्यामुळे जर सध्या जरी त्यांनी निकाल लावला आणि घोषित जरी केला आणि तरी पण सध्या कुठल्याही प्रकारचं भरतीचं जे पुढच्या म्हणजे सेकंड टेटचा शासनाने कुठल्याही प्रकारचं माहिती पुढे काढलेली नाही आहे त्याच्यामुळे जर व्हॅलिडिटीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नंतर जरी लागला तरी ती व्हॅलिडिटी पुढचे 7 वर्ष एक्सटेंड होऊन मिळते. मग त्याच्यामुळे हा निकाल लागणं तर गरजेचं आहे, परंतु जो लागत नाही आहे तरी पण नंतर जेव्हा निकाल लागते तिथून पुढचे 7 वर्ष असे धरले जातात अशा दृष्टिकोनातून यात फरक पडतो. तर या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपला व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.